सगळेजण सामील झालेले आहात. आपण ग्रामीण भागातून देखील आलेले आहात. काही मॉब तिकडे गर्दी करून उभा आहे. महत्वाचे जे कार्यकर्ते आहेत त्यांना अशी विनंती आहे की आपण ज्यांची प्रतिनिधित्व करता त्या प्रतिनिधींनी आपल्या बरोबर आलेल्या मॉबला आणलंय त्या पद्धतीनं शांततेनं त्यांच्या त्यांच्या परिसरात नेण्याची जबाबदारी त्यांच्यावरच आहे. त्यामुळं आपल्या बरोबर आलेले जे कार्यकर्ते आहेत त्यांना शांतपणानं आपल्या परिसरामध्ये घेऊन जाणं ही देखील आपली नैतिक जबाबदारी आहे. त्यामुळे इकडे तिकडे गर्दीने काही तरुण उभे आहेत. आपला राग, आपली चीड, आपला संताप आम्ही समजू शकतो, परंतु आपण कायदा सुव्यवस्था बिघडणार नाही या दृष्टिकोनातून सहकार्य करण्याची गरज आहे. मला असं वाटतं की आपल्या मोर्चाचा जो उद्देश होता की भिवंडी बंद, तर मला वाटतं 100% भिवंडी बंद झाली आहे. भिवंडीच्या जनतेने, व्यापाऱ्यांनी, ज्या ज्या रिक्षा संघटना आहेत, काही पक्ष आहेत, या सर्वांनीच पाठिंबा दिलेला आहे. त्याबद्दल आपण आपल्या कृती समितीच्या वतीनं, अत्याचार निवारण कृती समिती भिवंडी जी आहे तिच्या वतीनं आपण या ठिकाणी त्यांचे आभार व्यक्त करतो. काँग्रेसचे तालुक्याचे अध्यक्ष विजय पाटील यांनी आपल्या मोर्चास पाठिंबा दिलेला आहे. त्या काँग्रेसच्या कार्यकर्त्यांचे स्वतः हजर आहेत ते मोर्चा.